डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सावध राहण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने भारतात बरीच हानी केली आता डेल्टा प्लस वेरियंट चिंतेचे कारण आहे असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी मंत्रा भारतात सह जगात नऊ देशात सापडले या वेरियंटचे देशात बावीस रुग्ण आढळून आले असून त्यात जळगाव आणि रत्नागिरीत सोळा रुग्ण सापडले आहेत मंत्रालयाचे सचिव असलेले राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की उर्वरित सहा रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशात आहेत ज्या राज्यांना सावध राहून त्याला कसे तोंड द्यायचे हे सांगण्यात आले आहे डेल्टा प्लस बद्दल म्हणताना भूषण म्हणाले की देशात दिली जाणारी कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लस ही डेल्टा व्हेरियंटवर परिणामकारक आहे त्याचप्रमाणे राज्यांनी काय करावे याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे डेल्टा प्लसचे व्हेरियंट आढळलेले इतर देशात इंग्लंड अमेरिका जपान रशिया भारत पोर्तुगाल स्वित्झर्लंड नेपाळ आणि चीनचा समावेश आहे